बातमी बदलत्या हवामानाचा कांदा पिकालाही फटका बसतोय। तर कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। रेवल्यातील शेतकरी त्यामुळे चिंतेत आहे। गेल्या 3 दिवसांपासून येवला तालुक्यात परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला याचा फटका बसतोय। यावेळी पावसामुळे कांदा पिकावर करपा मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे महागडी औषधे फवारूनही काही उपयोग होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। तालुक्यातील येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी एकदम बदलत्या वातावरणामुळे मेटाकुटीस आलाय आणि काय उपाययोजना करा औषधाची त्याला सुचत नाही, कारण जे कालचं टेम्परेचर 40 अंश जे होतं ते रात्रीतून 20 वर येतं किंवा जे रात्री 20 असतं ते उद्या डायरेक्ट 42 वर जातं, तेव्हा प्रादुर्भाव करप्याचा आणि माव्याचा प्रादुर्भाव खूप कांद्यावरती वाढत आहे, त्यामुळेच उत्पादन 100% या ठिकाणी घटत आहे।